छान अशी गाणी बुवानी सादर केली. बरोबर आहे बुवा, जुनं ते सोनं हे बरोबर आहे. कारण संतांची जर परंपरा जपायची असेल तर जी संतांची गाणी आहेत, आपल्या थोर जे थोर बुवा होऊन गेले त्यांची गाणी अजरामर परत 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 ती म्हणून अजरामर करणं हे आमच्यासारख्या तुझ्या माझ्यासारख्या छोट्या कलावंतांचं ते कर्तव्य आहे. बुवा एखाद्याला तू सांगितलंस ना संतांचे जे अभंग ते अजरामर, बरोबर आहे. एखादं पिक्चर लिहिलो, एखादं गाणं नवीन लिहिलं, एक दोन वर्ष तीन वर्ष चालतं, पण संतांचं रूप पाहत आलो जणी हा अभंग आज 800 वर्ष पूर्ण झाली, अजूनही तो आज अर्जनांबर आहे. बरोबर ना? ठीक आहे. बुवांनी खूप गाणी जुनी म्हटली आहेत, बुवांची मोठमोठ्या बुवांची गाणी म्हटली आहेत. मी काय एवढी जास्त म्हणणार नाही, समजलं थोडकी एक दोन गाणी म्हणून गजलला सुरुवात करतो. भजनाला भंगाला भजनाला अभंगाला काळ मृदुंग सगतीला पेटी असई साथीला ऐकवी तो पेटीची कला ऐकवी तो पेटीची कला भजनाला एक दोन तीन धरून खेचिन आणि गावलो तर उभो ठेचिन एक दोन तीन धरून खेचिन आणि गावलो तर उभो ठेचिन म्हणणं म्हणजे तेवढं सोप्या नाही. नाही 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 गे बाय नाही 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 गे बाय असलो कधी बघलो नाय कोणा काय झाली नाही होऊची नाही 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 गे बाय खरोखर त्याचं म्हणजे रियाज पण नाही असं गाण्याचं, पण जे आठवत म्हणजे पूर्वी जे ऐकलेली आता ते ऐकोक पण मिळत नाही समजलं ना. पण तुमच्यासारखे बुवा ते गात ह्या खरोखरच आमचा ते परम भाग्य की ऐकोक मिळत ती गाणी हे खरोखर आता म्हणजे डायरेक्ट सुरुवात ते शब्द मिळत न मिळत काशीराम परत बुवा
नाही ज्याला ज्ञान बुवा, नाही ज्याला ज्ञान कशाला परत बोलायचे, कैसे गायन त्याला भजन येईल का, गर्द वाला किती शिकवा त्याचा घोडा होईल का, कावळ्याच्या घरा मोत्याच्या माळा त्याला मोल कधी कळेल का, माकडाला राजा बनवा तो माकडचे सोडील का, मूर्खाला शिकवा रामायण, मूर्खाला शिकवा रामायण त्याला भावार्थ कळेल का, नकुंशच्या हाती तलवार द्या त्याला लढाई जमेल का, नावयाच नारायण नावयाच विलास बुवा, नावयाच नारायण वाया गेलं जीवन धरिला सी पंथ बुवा वारीचा, गजरला सुरुवात करतोय
हॅलो, जरा इकडे लक्ष द्या. आपल्या किंजवडे हॅलो श्री रमाकांत आप्पा सावंत यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलंय. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. हॅलो, आमच्या किंजवडे भरवडवाडीमध्ये 6वा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे. त्याची शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी हा सोहळा संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने रात्रौ ठीक 10 वाजता श्री भैरवी देवी प्रासादिक भजन मंडळ मोंड गावठणवाडी देवगड सौ स्वराली नाटेकर यांचा भजन डबलवारी जंगी सामना विरुद्ध बुवा श्रीदेव मालोबा प्रासादिक भजन मंडळ पाळेकरवाडी गाव मुठाट मावळतळकर असं लिहिलेलं मुठाट यांच्यात हा डबलबारीचा सामना होणार आहे. तरी सर्व भाविकांनी भजनप्रेमिणी या सामन्याचा लेडीज बुवा काय विनाश विनाश्री विजय पाळेकर मीनाक्षी ना मीनाक्षी विनाश्री विनाश्री बुवा तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. हॅलो गजराला सुरुवात करतोय. माझा देव ठिकाणदार या दोनसळ गावामध्ये या आंबोळवाडीमध्ये हा देव ठिकाणदार इथे आणि या ठिकाणदार मंदिरामध्ये आज सत्यनारायणची महापूजा आयोजित केली आहे. म्हणून म्हणतोय माझा देव ठिकाणदार उभा राहिला थाटात माझा देव ठिकाणदार उभा राहिला थाटात वाट पाहत भक्ताची या आंबोळवाडी सेवा करतात. अवघी 2-4 घरं असतील आणि हे शिवभक्त मंडळ
बरोबरच या मंडळाला या ठिकाणदाराने या ठिकाणदार देवाने त्यांना त्यांची भरभराट करून द्यावी आणि यापुढे प्रतिवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होईल असा त्या मंडळांना या देवाने आशीर्वाद द्यावा हीच मी त्या चरणी विनंती करतो. अन्न पूर्ण दिनावर ही जी आपली नदी वाहते ना तोरतोळा किंजवडे कोळसांबे या नदीचं नाव अन्नपूर्ण आहे आणि या अन्नपूर्णा नदीच्या काठावरती या आमच्या देवाचं ठिकाणदाराचं मंदिर आहे. अन्नपूर्ण तीरावर ठिकाणदार देवाचे मंदिर पूर्ण नदी तीरावर या देवाचे मंदिर ठिकाणदार देवाचे कृपा ठेवी तो आमच्यावर धन्य झाले अमृत संसार कृपा ठेवी तो आमच्यावर धन्य झाले अमृत संसार हॅलो कैलासवासी राजाराम कडव गोवा यांचे सुपुत्र यांनी 100 रुपयाचा पारितोषिक दिलाय माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. गोवा राजाराम कडव गोवा काय माहितीये इथले जे कैलासवासी गोवा राजाराम कडव हे ना नाल आली तबलो जुनो त्याच्यावरती ना म्हणा स्वतः म्हणा वाजवून बारी करायचे खरोखरच त्यांनी जी परंपरा जपलेली होती भजनाची ना इतके सुंदर नाल वाजवायचे त्यांचा आवाज एवढा सुंदर होता म्हणजे खरोखर माझ्या माझ्या आठवणीत आहे किंजवड्यामध्ये आमच्या गावामध्ये त्यांची डबलवरी झालेली म्हातारे वय म्हणजे एकदम म्हातारे झालेले होते आणि अशा वयात सुद्धा ते भजन करत होती अभिमान आहे हा अशा भुवनचा म्हणून फुलांचा वर्षाव करू फुलांचा वर्षाव भजन सेवा त्यांची थोर भजन सेवा त्यांची थोर तुमच्या आठवणी बुवा तुमच्या
कवन केले अज्ञानात, कवन केले अज्ञानात, काही चुकलं असेल तर कृपा करून या माझ्या आंबोळवाडीतील सर्व ग्रामस्थांनी माफ करावं. एक छोटासा प्रयत्न केला. कवन केले अज्ञानात, हा तुम्ही जाणून सुज्ञानात, गजर करीतो संजय या देवाच्या मंदिरात, गजर करीतो संजय देवाच्या या मंदिरात, सत्यनारायण नारायण हरी हरी, सत्यनारायण.